पालखी आता देवळात आली आहे, तर देवळावरनं आमच्या होळीच्या इथं जाईल, तिथं सगळेजण गावातले लोक बोटी भरतील. आता पहिलं देवळात आले तुम्हाला दाखवतो. इथं आता प्रसादाची तयारी करतायत, बर्फी आहे प्रसाद म्हणून. आता मी पण दर्शन घेतो पालखीचं. तर पालखी आता होळीवर जाते आमच्या इथल्या. पालखी आता होळीवर निघाली आहे. पालखी आता होळीच्या इथं आली आहे, तुम्हाला दाखवतो होळीच्या इथं कसं आहे तर तिकडे. आता होळीच्या वाटली आमचे पालखी फिरेल, त्याच्यानंतर मानाच्या घरी पालखी बसेल. हे बघा, हे बघा कशा प्रकारे आमच्या होळीच्या वाटली पालखी फिरवत असती. आता 5 फेरे पूर्ण झाले, आता घरात बसेल पालखी, मानाच्या घरी पालखी बसेल. आता ओटी भरताय तिथे आणि सगळी पोरं इकडे बसलेत. तर आता आमचं देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे, ते आता सगळी मुलं लहान मुलं वगैरे खात आहेत. बाहेर सगळे ओट्या भरतायत, तर आम्ही सगळे आतमध्ये बसलोय. तर पालखी आता इथून लष्करवाडीत जाणार आहे. तर आता पालखी नाचवतील पहिले. तर पालखी आता नाचायला येते इकडे बाहेर. Thank you.
पालख्याच्या खालना जात आहेत थोर. हे बघा आपण पण जाऊया. चला चला या या चला चला पालख्याच्या खालना जाऊया. आता आम्ही पालखीला लष्करवाडी सोडायला जात आहोत. हे बघा पालखीला थोडं लष्कर वाट जातोय. पुढे वाजवत आहे आणि मागणं बैरज वगैरे येत आहे. पालखी आता लष्करवाडीत आलेली आहे मानाच्या घरी. गरम रस्त्यावर चालून चालून पोरांच्या पायाला चटके सुद्धा लागले तरी पण पालखी सोबतचा आनंद एक वेगळाच असतो. किला आता सोडून आम्ही परत घरात जातो. हे बघा गरम आहे त्यामुळे सगळे धावत आहेत कसे सावलीत जाण्यासाठी. सावलीत जाऊन थांबला आणि अजून माग अजून धावत आहे ते. आता आता उन्हात आले. आता बघूया आता गरम लागते. अरे मलाच गरम लागते फक्त थोडा चटका एक्सप्रेशन. तर मित्रांनो हा व्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.